नमस्कार, मी ओंकार राजचंद्र. आणि लास्ट लेक्चर मध्ये आपण चार रसांचा अभ्यास केला होता आणि उरलेल्या चार रसांचा अभ्यास आज आपण करणार आहोत. आता आजच्या रसांमध्ये पहिला जो रस आहे तो म्हणजे हास्य रस. आता या रसाबद्दल मला असं फारसं तुम्हाला सांगायची गरज नाही की बघून हा काही नवीन रस नाहीये तुमच्यासाठी, ज्यातून विनोद निर्माण होतो, ज्यातून आपल्याला आनंद मिळतो. आता तुम्ही बरेच टीव्ही चॅनल्स पाहत असता, तुम्ही बरेच कॉमेडी शो पाहत असता, कॉमेडी मूवीज पाहत असता, सगळ्या चित्रपटांमधून तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न केला जातो. मग त्यासाठी वेगवेगळी ऍक्टिंग केली जाते, वेगवेगळे जोक्स तुम्हाला सांगितले जातात. मग हास्य रस म्हणजे नक्की काय? तर जे साहित्य वाचल्यानंतर किंवा पाहिल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती आनंद निर्माण होतो, हास्य निर्माण होतो, त्यालाच आपण हास्य रस म्हणतो. बऱ्याचदा आपण जोक्स करतो, कधी कधी जोक्स उद्भवतात, आपण बोलता बोलता नकळत एखादा जोक होतो आणि त्यातून सगळ्यांना हस फेकतो. आता साहजिकच हस फेकणं म्हणजे काय? तर हसू येतं, यालाच आपण काय म्हणतो? तर हास्यरस असं म्हणतो. म्हणजे हास्यरस ही वेगळी संकल्पना नाहीये असं बघायला गेलं तर, तो मानवी जीवनाचा एक अमूलाग्र भाग आहे. बरोबर की नाही? ज्यावेळी आनंद होतो, ज्यावेळी आपल्याला कुठली तरी गोष्ट मनाला सुखावून जाते, त्यावेळी साहजिकच आपल्या मनात आनंद निर्माण होतो आणि आपला तो चेहऱ्यावरून तो प्रकट होतो. हा चेहऱ्यावरून प्रकट झालेला आनंद म्हणजे आपल्या हसण्यातून आपला तो व्यक्त होतो. म्हणून म्हणतात की आपला चेहरा हे बरंच काही बोलत असतो. बऱ्याचदा आपल्या चेहऱ्यावरून आपल्या मनातल्या गोष्टी समजतात समोरच्या. बरोबर की नाही? मग ही जी असतात ही रसांची निर्मिती असते आणि यातूनच पहिला रस आज आपण शिकलो तो म्हणजे हास्य रसाचा. त्याच्यानंतर दुसरा रस आहे तो म्हणजे अद्भुत रस. आता अद्भुत म्हणजे नावाप्रमाणेच तो अद्भुत असणार आहे. बरोबर की नाही? जे कधीच शक्य नाही आहे ती तो अद्भुत रस. बरोबर? आता लहानपणापासून आपण बऱ्याचशा गोष्टी ऐकतो, मग ती एक बलाढ्य राक्षसाची असू शकते, एखादा राक्षस होता तो फार उंच होता, त्याला दोन मोठे सुळे होते, त्याला शिंग होती. आता वास्तवात हे शक्य आहे का? आपण कधी राक्षस पाहिलाय का? नाही. पण लहानपणी आपण त्या राक्षसावर आपण पण विश्वास ठेवतोच की आकाशातून एक सुंदर परी येते, तिच्याकडे फार मोठा गाऊन असतो, तिच्या हातात जादूची छडी असते, ती जादूची छडी फिरवते आणि सिंड्रेलाला तिचा ड्रेस मिळतो. हे अशा सगळ्या अद्भुत कथा परिकथा तुम्ही लहानपणी शिकलात. बरोबर की? त्या लहानपणी आपल्या आई वडिलांकडून, आजी आजोबांकडून तुम्ही ऐकलात. पण हे खरंच अद्भुत आहे? हे कधी शक्य होऊ शकतं का? नाही. पण तरीही ते आपल्याला आवडतं, तरीही ते आपल्या मनाला सुखावून जातं. म्हणजे अशा कुठल्याच गोष्टी अस्तित्वात नाही आहे, वास्तवात हे कधीच शक्य होणार नाही, पण तरीही या अद्भुत रसातून आपल्याला बरंच इमॅजिनरी, अद्भुत म्हणजे काय तर इमॅजिनरी, जे कधीच शक्य नाही असं. फॉर एक्झाम्पल, एक साधं उदाहरण म्हटलं तर दवडीचं तेल आणलं, सासूबाईंचं नाणं झालं, मामांजींची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, पिशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. आता ही साधी छोटीशी कविता आहे पण या कवितेमध्ये बराच अर्थ आहे. तर काय होतं? तर दमडीचं तेल आणलं. आता तेल दमडीचं म्हणजे दमडी म्हणजे अगदी कमीच कमी, जो म्हणतो ना चाराणे बिराणे जे आपण म्हणतो, तसं पूर्वीच्या काळामध्ये दमडी असायची. मग या दमडीचं तेल आणलं, त्याच्यामध्ये सासूबाईंचं नाणं झालं म्हणजे पूर्ण सासूबाईंनी तेलानेच आंघोळ केली, मामाजींची शेंडी झाली म्हणजे साहजिकच केस वीस केसाला ते तेल लावायचं होतं, तेही मामाजींनी लावलं, तरीही तेल उरलं आणि ते उरल्यानंतर ते तेल जे होतं ते काय ठेवलं? झाकून ठेवलं. लांडोरीचा पाय लागला. तर घरात लांडोर येणं शक्य आहे का? नाही. पण तरीही त्याला लांडोरीचा पाय लागला आणि जे त्या वाटीमध्ये थोडंसं तेल जपून ठेवलं होतं ते अगदी वाहत वाहत त्याचा ओघळ गेला आणि तो ओघळ कुठपर्यंत वाहत गेला? तर साहजिकच त्या तो गावच्या वेशीपर्यंत वाहत गेला आणि त्याच्यामध्ये उंट पोहून गेला. आता एवढं तेल दमडीचं येणं शक्य आहे का? किंवा एवढ्या तेलामध्ये हे सगळं उंट पोहणं मुळात शक्य आहे का? नाही. तर हे सगळं अद्भुत होतं. पण तरीही आपण ते लहानपणापासून शिकत आलो, त्याच्यावरती आपला विश्वास बसत आला. दंतकथा आपण लहानपणापासून शिकतो, राक्षसी कथा आपण लहानपणापासून शिकतो, पण खऱ्या अर्थानं वास्तवात कधी आपल्याला राक्षस पाहायला मिळालाच नाही ना. बरोबर की? जुरासिक पार्क असे बरेच चित्रपट तुम्ही पाहिले, पण डायनोसॉर हा एवढा बलाढ्य असू शकतो ही फक्त कल्पना आहे. त्याचे अवशेष सापडले ते पूर्वी होते पण आता आहेत का? नाही आहेत. पण आजच्या काळामध्ये जो आपण डायनोसॉर बनवला त्याला अगदी आपण पंख लावले, तो आकाशात फिरवत पण होता, म्हणजे हे साहजिकच सगळं काय होतं तर इमॅजिनरी होतं. पण तरीही त्या अद्भुत रसावरती तुमचा विश्वास बसला. मग असं मराठीत बरंच साहित्य आहे जे अद्भुत रसात आहे की काय, तर ते आपल्या मनाला सुखावून जातं. बघा, असं कधीच म्हणता येणार नाही की विज्ञानवाद आणि वास्तववाद याचा काही संबंध नसतो. खरं तर बघायला गेलं तर विज्ञानवाद हे त्याच्या बाजूने बरोबर असणार आहे आणि वास्तववाद हा आपल्या बाजूने बरोबर असणार आहे.
साहित्य आणि विज्ञान यात फरक आहे, कारण की विज्ञानासारखं आपण नाही ना जगू शकत. आपल्याला फिलिंग्स आहेत, आपल्याला भावना आहेत, आपल्याला वाटतं तेवढं आपण हसू शकतो, आपल्याला वाटतं तेवढं आपल्याला दुःख होतं तेव्हा आपण रडतो, म्हणजे आपल्याला भावना आहेत. जरी विज्ञानाने जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये सगळी शास्त्र उद्भवून काढली तरी मानवी मनात हृदयात एक मन असतं आणि आपण मनात विचार करतो. मग हा मन आपल्या शरीराचा कुठला बॉडी पार्ट आहे अजूनही विज्ञानाने शोधून काढलेलं नाही आहे. हृदय हे फक्त रक्ताभिसरणाचं काम करतं, म्हणजे साहजिकच आपण मनात विचार कधीच करतो तो आपल्या हृदयातून होत नाही, पण तरीही आपण मनात विचार करतो. आपल्या मनात अनेक संकल्पना येतात, आपल्या आपण झोपल्यानंतर आपल्याला अनेक स्वप्न येतात. मग हा स्वप्नांचा प्रकार म्हणजे काय? तर मनी असे ते स्वप्ने दिसे असं म्हटलं जातं. मग मनातही असंख्य प्रश्न आहेत आपले आणि तेच आपल्याला स्वप्नांतून व्यक्त होतात. मग हे यालाही विज्ञानानं अजून कुठलाही एक पुरावा शोधून काढलेला आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे अद्भुत रस हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे, जरी इमॅजिनरी असला तरी ते शक्य आहे असा आपण विश्वास ठेवून आयुष्य जगत असतो आणि म्हणून आपलं आयुष्य तितकंच आनंदी असतं. याच्या नंतर पुढचा रस आहे तो म्हणजे रौद्र रसाचा. आता रौद्र म्हणजे राग, संताप, द्वेष, एखाद्या बद्दलचा जो राग आणि संताप व्यक्त करण्याची जी पद्धत असते त्याला रौद्र रस असं म्हटलं जातं. एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडली की आपण त्या गोष्टीबद्दल शांत राहतो. 2 दिवस शांत राहू, 3 दिवस शांत राहू, पण चौथ्या दिवशी पुन्हा तीच गोष्ट जर आपल्यावर उद्भवायला लागली की आपला संताप होतो आणि मग रागाच्या भरात आपण शिवीगाळ करतो, कधी काहीतरी उद्धड बोलतो. मग हा राग जो आहे, जो संताप जो आहे, तो जो साहित्यातून व्यक्त होतो त्याला आपण रौद्र रस असं म्हणतो. पण आता रौद्र रस म्हणजे काय? तर ज्यातून राग निष्पन्न होतो, राग निष्पन्न होतो, संताप निष्पन्न होतो. लास्ट इयर अगदी 12वीच्या वर्गात फक्त त्यांनी एक शब्द दिला होता आणि या शब्दातून रसग्रहण करायला सांगितलं होतं आणि तो शब्द होता महिषासूर मर्दिनी. आता महिषासूर मर्दिनी मुळात याचा अर्थच काय? तर महिषासुराचं मर्दन करणारी अशी महिषासूर मर्दिनी, म्हणजेच महिषासुराबद्दलचा जो राग होता तो त्या देवीचा होता आणि त्या देवीला महिषासूर मर्दिनी असं म्हटलं गेलं आणि हा राग जो होता तो रौद्र रसातून निष्पन्न होतो. बरोबर आहे. मल्हार, मल्हार याचा अर्थच काय? तर मणी आणि मल्ल या 2 द्राक्षांचं मर्दन करणारा तो मल्हारी आणि म्हणून मल्हारी म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. हाही जो रस आहे तो कुठला असेल तर तो रौद्र रसातून जन्माला आलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे विभत्स रसाचा. विभत्स रस म्हणजे खांडड, अमंगळ, ज्याचा किळस आपल्याला येतो. एखादी गोष्ट पाहिली की त्याचा दश तिटकारा येतो. शी असं ज्यावेळी आपण म्हणतो, छे शी असे जे उद्गार आहेत जे आपण वापरतो त्यावेळी आपल्याकडे कुठला रस निर्माण होतो? तर विभत्स रस निर्माण होतो. आधीच ते बालक शेबडे, त्यात ते अधिक रडे, त्यात ते काजळ ओघडे, असं सगळं ऐकल्यानंतर त्या बाळाचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि ती घाण, तो तिटकारापणा, तो किळस जो आहे तो आपल्या डोळ्यासमोर निर्माण होतो आणि हा किळस ना तिटकारा म्हणजेच विभत्स रस. म्हणजे काय? तर विभत्स रस याचा अर्थच काय होतो? तर ज्यातून आपल्याला किळस निर्माण होतो, ज्यातून आपल्याला घाण पडते, हा जो प्रकार आहे त्याला विभत्स रस असं म्हटलं जातं. आणि शेवटचा रस आहे ते म्हणजे शांत रसाचा. आता शांत रसाबद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर शांत रस हा भरतमुनीच्या रसशास्त्रात कुठेही समाविष्ट करण्यात आलेला नाही आहे. तर मराठी साहित्याची निर्मिती झाली आणि मराठी साहित्य खऱ्या अर्थानं लिखित स्वरूपात 12व्या शतकात जन्माला आलं. हे 12व्या शतकातले मराठी साहित्य खऱ्या अर्थानं जन्माला आलं त्यावेळी ज्ञानेश्वरांनी पहिल्यांदा संस्कृतातून मराठी साहित्यात निर्मिती केली आणि हीच आपली ज्ञानेश्वरी म्हणून ओळखली गेली. मग साधू संतांनी समाजाला बरेचसे प्रबोधन केलं. मग हे प्रबोधन करताना त्यात कुठलीही लालसा किंवा कुठलाही द्वेष, कुठलाही संताप नव्हता. समोरच्याने आपल्याला कितीही हिणवलं तरीही समोरचा माणूस आहे आणि त्याला माणसाप्रमाणे वागवा ही शिकवण जी होती ती आपल्याला खऱ्या अर्थानं साधू संतांनी दिली होती. आणि त्यामुळे साधू संतांच्या हातून जे लिहिलं गेलं, ज्या संतवाण्याने लिहिल्या गेल्या, ज्या अभंगवाण्याने लिहिल्या गेल्या, त्याला शांत रसामध्ये समाविष्ट करण्यात आला आणि 9वा रस हा 12व्या शतकात खऱ्या अर्थानं जन्माला आला. खरं बघायला गेलं जरी 9 रस असले तरी 8 रस हे भरतमुनींच्या रसशास्त्रात जन्माला आले आणि 9वा रस हा जो होता तो साधू संतांनी इसवी सन 12व्या शतकापासून 16व्या शतकापर्यंत आपल्याकडे संत परंपरा होती आणि या संतांनी लिहिलेली शिकवण म्हणून तो शांत रसामध्ये त्याचा समाविष्ट करण्यात आलेली आहे. फॉर एक्झाम्पल ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा,
विश्वे रागे झाले बनी संते सुखे भावे पाणी शब्द शस्त्र झाला क्लेश संधि मानव उपदेश विश्व पट ब्रह्म दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा असं म्हणत ज्ञानेश्वरांनी समाजाला प्रबोधन केलेला आहे की समाज कितीही डवत असला तरी समोरचा माणूस आहे आणि त्याला माणसाप्रमाणे वागवा ही जी भागवत धर्माची जी संप्रदायाची जी शिकवण होती ती खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वरांच्या पासून सुरू झाली ती रामदासांपर्यंत अविरत चालू राहिली समर्थ ग्रंथांपर्यंत ती अविरत चालू राहिली आणि मग त्यांनी लिहिलेले जे प्रत्येक साहित्य आहे त्याला आपण शांतरस असं म्हणतो बाळोजन मज म्हणती हिंदोळी असं म्हणत तुकारामांनी समाजाला म्हटलं आहे की समाज कितीही हिणवत असला तरी समोरचा व्यक्ती हा संतासारखाच आहे आम्ही जातो आमच्या गावाला आमचा राम राम घ्यावा असं म्हणत तुकाराम महाराज वैकुंठाला निघून गेले हे त्या गीता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हेची क्रिया करावी मना चंदनाचे परित्वाशी जावे परियंतरी सज्जना निघवावे असं म्हणणारे रामदास स्वामींनी शेवटी समाजाला पुन्हा एकदा मानवी मनाची ओळख करून दिली मग हे सगळं करताना संतांनीही साहित्य लिहिलं त्यालाच आपण काय म्हणतो तर संत साहित्य असं म्हणतो मीठ सांडोनी गोडी घ्यावी गुळ सांडोनी चवी चाखावी ऐसा परमार्थ सांडोनी घ्यावं मग प्रपंच जोडावा असं म्हणणारे तुकाराम महाराजांनी या समाजाला आपल्या अभंगवाणीतून खऱ्या अर्थानं माणूस कसा जगायला हवा खरा संसार कसा असायला हवा याची शिकवण दिली आणि संतांनी जे लिहिलं त्यालाच आपण शांत रस असं म्हणतो आता खरं बघायला गेलं तर या रसांच्या काही की वर्ड्स आहेत फॉर एक्झाम्पल जर शृंगार रस असेल तर त्या शृंगार रसातून आपल्याला एखाद्याचं दिसणं वागणं मुरडणं चालणं दिसून येतं मग अशा प्रकारे या प्रत्येक रस ओळखण्याची काहीतरी पद्धती आहे यातूनच आपण रस निर्मिती करू शकतो आणि रसग्रहण शिकू शकतो सुरुवातीला फक्त रस कसे ओळखायचे हे समजून घ्या त्यानंतर रसग्रहण कसं करायचं ते आपण पुढच्या लेक्चरला बघू धन्यवाद